माझं नाव सौ प्रतिभा कैलास निकम हे माझे मिस्टर कैलास रामदास निकम. माझं वय आहे 49 वर्ष. माझ्या मिस्टरांचं वय 52-53 वर्ष आहे. आमच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली होती आणि आम्ही इथे डॉक्टर मळगावकर सरांकडे प्रोजेनेसिस हॉस्पिटलमध्ये आलो. याची माहिती आम्हाला शिबिरातून मिळाली, काही लोकमत वगैरे पेपरमधून मिळाली की डॉक्टरांचं शिबिर आहे अपत्यप्राप्तीसाठी, आणि ते वाचून आम्ही इथं आलो. नंतर डॉक्टरांना आमचे सर्व रिपोर्ट्स आम्ही दाखवले. डॉक्टरांनी आमचे सगळे रिपोर्ट्स चेक केले आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला आशा आहे, आपल्याला बाळ होऊ शकतं. आणि मग आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या पुढच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत जे एका वर्षाच्या तुमच्या मांडीवर बेबी येणार. आणि अगदी आम्ही नाशिकमध्ये नाशिकच्या बाहेर भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला कुठेही यश आलं नाही. आणि इथे शेवटी डॉक्टर मळगावकरांकडे प्रोजेनेसिस हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर फक्त 7 महिन्यातच आम्हाला फरक पडला आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले. ही खूप आनंदाची गोष्ट होती आमच्यासाठी. डॉक्टरांचं एक शिबिर अटेंड केलं, आमचे सर्व रिपोर्ट्स पाहिले डॉक्टरांनी आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बाळ होऊ शकतं. आणि मग एका वर्षाच्या आत आम्हाला, एका वर्षाच्या आत नाही 7 महिन्याच्या आतच आम्हाला गुण आला आणि एका वर्षाच्या आत एक छोटंसं बाळ आम्हाला आज गिफ्ट मिळालं आहे. डॉक्टरांची ट्रीटमेंट खूप छान आहे. डॉक्टर अगदी आपलं सगळं शोधून काढतात नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि आपल्या तशी ट्रीटमेंट देतात आणि आपल्याला यश मिळतंच. तर ज्यांना आपण डॉक्टर म्हणजे अपत्यप्राप्ती हवी त्यांना तर मी अवश्य सांगते, मी एकदा अवश्य भेटा डॉक्टरांना, तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील, तुमची पण इच्छा नक्की पूर्ण होईल. डॉक्टर आणि डॉक्टर सोनाली मॅडम खूप छान आम्हाला त्यांचे अनुभव आले. इथला स्टाफ पण खूप छान आहे, हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा खूप छान आहे. एकदा तरी अवश्य यावं, ज्यांना बाळ हवं आहे त्यांची इच्छा नक्की पूर्ण होईल. आम्हाला वर्षाच्या आत एक सुंदर गिफ्ट मिळालं आहे डॉक्टरांकडून. आम्ही आज खूप खूप आनंदी आहोत.